प्रयत्न जे थे यश ते थे। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि BMCच्या वतीने सहायक आयुक्त मुंबई महानगरपालिका वरिष्ठ सेवा गट अ या पदासाठी जागा निघाल्या आहेत। 26 जुलै ही शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची। सगळ्यांचे फॉर्म भरून झालेलेच असतील, पण अभ्यास करण्यासाठी काहीच पुस्तकं मार्केटमध्ये म्हणजे त्या अनुषंगाने म्हणजे वरिष्ठ गट सहायक अधिकाऱ्यासाठी काही आलेली नाहीत पुस्तकं। त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आहेत, पंचायत राज, लोकप्रशासन इंग्लिशमध्ये आणि मराठीतून अशी मिळत आहेत। तर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला ती वेगळी पुस्तकं घेऊन ती वाचायला लागणार, त्याचा अभ्यास करायला लागणार। सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा होईल, त्यासाठी तुम्हाला 1.5 महिन्याचा कालावधी अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे। तर त्याच्यासाठी काय काय पुस्तकं आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। बुक लिस्ट आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005, इंडियन पॉलिटी म्हणजे 1000+ MCQ येणार आहेत, MGCM, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, शासकीय योजना, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन, सुलभ आपत्ती व्यवस्थापन, गव्हर्नर इंडिया, भारतीय अर्थव्यवस्था, पंचायत राज, अशी वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला वाचावी लागणार आहे। 200 मार्कासाठी परीक्षा होणार आहे, 100 प्रश्न येणार आहे, म्हणजे 1 प्रश्न तुम्हाला 2 मार्काला असणार आहे। आपली मुंबई, आता बघा या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे, क्लिप आहे, त्याच्यात सगळी तुम्हाला पुस्तकं कुठची कुठची आहे ती दिसणार आहेत, आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या पुस्तकांची यादी असणार आहे, ती तुम्ही बघू शकता। प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, शासकीय योजना, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन, सुलभ आपत्ती व्यवस्थापन, गव्हर्नर इंडिया, भारतीय अर्थव्यवस्था, पंचायत राज, अशी वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला वाचावी लागणार आहे। 200 मार्कासाठी परीक्षा होणार आहे, 100 प्रश्न येणार आहे, म्हणजे 1 प्रश्न तुम्हाला 2 मार्काला असणार आहे। आपली मुंबई, काय बघा या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे, क्लिप आहे, त्याच्यात सगळी तुम्हाला पुस्तकं कुठची कुठची आहे ती दिसणार आहेत, आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या पुस्तकांची यादी असणार आहे। सगळी पुस्तकं तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे मिळणार आहेत, आणि सगळ्या पुस्तकांवर 15% डिस्काउंटही आहे। समजा तुम्ही त्या दुकानात जाऊन तुम्हाला जमलं नाही पुस्तकं घेणं, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही ती पुस्तकं विकत घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।